आठवी स्कॉलरशिप तसे सर्व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांचं या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे आज आपण आठवी स्कॉलरशिप मॅथमध्ये विसावा उपघटक परिमिती यावरती आधारित स्वाध्याय वीस या ठिकाणी घेतोय यामध्ये बघा पहिला प्रश्न तुमच्यासमोर या ठिकाणी दिसतोय एका त्रिकोणाच्या बाजूंचे गुणोत्तर तीन जसे चार जसे पाच आहेत त्रिकोणाची परिमिती आपल्याला दिलेली आहे चोवीस सेंटीमीटर त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या बाजूची लांबी या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे आता बघा हा त्रिकोण या ठिकाणी आपण काढलेला या ठिकाणी बाजूंचे गुणोत्तर तीन जसे चार जसे पाच आहे यांची जर समानपट आपण एक्स गृहित धरली तर प्रत्येक बाजू किती होईल ही तीन एक्स ओके हे चार एक्स आणि हे पाच एक्स अशी या ठिकाणी आपण धरूयात म्हणजे समानपट एक्स धरल्यामुळे अशा बाजू होतील त्याच्या याची परिमिती किती या ठिकाणी चोवीस आहे परिमिती म्हणजे काय या ठिकाणी बघा परिमिती म्हणजे ही बाजू प्लस ही बाजू प्लस ही बाजू यांची सर्वांची जी बेरीज आहे तीच या ठिकाणी काय असते परिमिती असते म्हणजे किती येईल बघा तीन पाच आठ आठ आणि चार बारा म्हणजेच या ठिकाणी बारा एक्स बरोबर किती चोवीस सेंटीमीटर म्हणजेच एक्स बरोबर किती ठिकाणी हे चोवीस भागेले बारा म्हणजेच दोन एक्सची व्हॅल्यू आली दोन सेंटीमीटर आता विचारलं काय आपल्याला सर्वात मोठ्या बाजूची लांबी सर्वात मोठा सर्वात मोठी बाजू कोणती या ठिकाणी बघा हे पाच एक्स सर्वात मोठी बाजू आहे याची लांबी किती ठिकाणी हे पाच हे गुनिले दोन म्हणजेच या ठिकाणी दहा सेंटीमीटर ओके टेन सेंटीमीटर हे सर्वात मोठ्या बाजूची लांबी या ठिकाणी येईल ऑप्शन नंबर एक हे या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा आकृतीत अर्धवर्तुळाकृती बाग दाखवली आहे बागेची त्रिज्या सात सेंटीमीटर आहे एक व्यक्ती या ए या बिंदूपासून बी या बिंदूपर्यंत सरळ मार्गाने जाण्याऐवजी अर्धवर्तुळाकृती मार्गाने चालत गेली तर ती किती अंतर जास्त चालत गेली एक व्यक्ती आहे या ठिकाणी ओके हे ए आणि हे बी आ, याची आपल्याला त्रिज्या दिली आहे म्हणजे समजा सेंटर पॉईंट इथं असेल ओके वर्तुळाचा सा, हे सात मीटर ओके आणि ही पण किती असणार आहे सात मीटर ती व्यक्ती ती व्यक्ती ॲक्च्युली बघा अशी जर चालत गेली अशी जर चालत गेली तर किती अंतर लागेल सात चौदा मीटर परंतु ती व्यक्ती अशी चालत न जाता ती अशी चालत चालले ओके म्हणजे सरळ न जाता आडव्या मार्गानं काही लोक जात असतात बघा आपल्याला माहिती आहे सरळ न जाता असं वेगळ्याच मार्गाने जायचं उलट अंतर त्यांना जास्त पडत असतं त्याप्रकारे मग अर्धवर्तुळाकृती मार्गाने चालत गेल्यास तर ती किती अंतर जास्त चालली याच्यापेक्षा इकडे अंतर किती जास्त चाललंय हे काढायचं आपल्याला आता बघा हा अर्धवर्तुळ आहे ओके या ठिकाणी अर्ध आपल्या वर्तुळाची परिमिती ह्याचं सूत्र माहिती आहे आपल्याला टू आर ओके टू पाय आर आता या ठिकाणी ही फक्त अशीच चालली आहे आपलं अर्धवर्तुळ आहे टू पाय आर म्हणजे आपण या ठिकाणी टू पाय आर भागिले टू केलं पाहिजे आणि अर्धवर्तुळाची जर परिमिती काढायची असेल तर टू पाय आर ओके भागिले टू प्लस आपल्याला हा पण मिसळावा लागला असता परंतु आपल्याला फक्त छेद असंच अंतर काढायचं आहे असं अंतर काढायचं नाही ओके आपल्याला असंच किती चाललं हे काढायचं त्याच्यामुळं हे एवढंच ठेवलं तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर येतं हे दोन दोन कटलं या ठिकाणी म्हणजेच काय येईल बघा का पाय आर पाय आर बरोबर पायची व्हॅल्यू किती बावीस इंटू बावीस भागेले सात गुन्हेले आर किती आहे या ठिकाणी ऑलरेडी दिले सात हे सात कटलं हे सात कटलं म्हणजेच बावीस मीटर ज्यावेळेस ती व्यक्ती अशी जाणार आहे ओके ज्यावेळेस ती व्यक्ती अशी जाणार आहे त्यावेळेस त्या व्यक्तीला बावीस मीटर अंतर लागणार आहे आणि असे जाताना किती लागते ला या ठिकाणी चौदा मीटर म्हणजे ॲक्च्युली किती अंतर जास्त लागायला आहे बघा या दोन्ही अंतरामधला जर फरक आपण काढला बावीस आणि चौदा ओके या दोन्ही अंतरातला जर फरक आपण काढला तर किती फरक निघतो या ठिकाणी हा फरक निघतोय आठ मीटर ओके आठ मीटर म्हणजेच किती अंतर जास्त चालली आठ मीटर अंतर जास्त झाले ऑप्शन नंबर तीन हे या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे दोन अचूक पर्याय आता दुसरा अचूक आचु... अचूक पर्याय काय आठ मीटर आठ मीटर बरोबर आठशे सेंटीमीटर म्हणजे पर्याय नंबर दोन आणि पर्याय नंबर तीन हे आपले या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा आकृतीत चौरसात एक वर्तुळ अंतर्लिखित केले आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ बघा वर्तुळाचे क्षेत्रफळ क्षेत्र तीनशे चौदा सेंटीमीटर असल्यास आस। चौरसाची परिमिती काढायची आपल्याला चौरसाची परिमिती काढायची आहे आता या ठिकाणी बघा आकृतीत चौरसात एक वर्तुळ अंतर्लिखित आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ दिले आपल्याला ओके वर्तुळाचे क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे तीनशे चौदा सेंटीमीटर असल्यास अस, ओके व आपल्याला परिमिती या ठिकाणी परिमिती काढायची आहे आता इथे बघा वर्तुळाचे क्षेत्रफळ याचं आपल्याला फार मला माहिती आहे या ठिकाणी वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजेच या ठिकाणी पायआरचा वर्ग आणि ते ॲक्च्युली दिले आपल्याला या ठिकाणी तीनशे चौदा सेंटीमीटर ओके तीनशे चौदा आपल्याला बघा जोपर्यंत आपण आरची व्हॅल्यू काढत नाही ओके तोपर्यंत आपल्याला चौरसाची परिमिती काढतात आर म्हणजे आप समजा आपण अशी एक या त्रिज्याची व्हॅल्यू जर आपण काढली ओके याच्यावरून आपल्याला व्यास मिळणार आहे ओके म्हणजे ही जेवढा व्यास असणार आहे तेवढी चौरसाची ही एक बाजू असणार आहे त्याच्यावरून आपण या ठिकाणी चारही बाजूंची बेरीज म्हणजे चौरसाची जी परिमिती आहे ती परिमिती काढू शकतो ओके आता बघा पाय आरचा वर्गवर तीनशे चौदा पायची व्हॅल्यू या ठिकाणी थ्री पॉईंट फोर या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला मग आरचा वर्ग बरोबर काय लक्षात घ्या आरचा वर्ग बरोबर हे तीनशे चौदा भागिले ओके पाय पायची व्हॅल्यू काय या ठिकाणी थ्री पॉईंट वन फोर आता बघा हे आपल्याला दशांश या ठिकाणी ओढवा लागेल कॅन्सल करावं लागेल आता इथं दशांश ओढवण्यासाठी आपल्याला इथे शंभर न गुणावा लागेल म्हणून वर पण शंभर गुणावं लागेल ओके okay? म्हणजे तीनशे चौदा गुणिले शंभर खाली आणि वर शंभर न गुणला आपण खाली खाली या ठिकाणी तीनशे चौदा येईल शंभर न गुणल्यामुळं हे तीनशे चौदा कॅन्सल हे तीनशे चौदा कॅन्सल आरचा वर्ग शंभर म्हणजेच आरची व्हॅल्यू किती या ठिकाणी आर टेन ओके आर बरोबर टेन सी एम आर बरोबर हे बघा हे दहा आली तर ही पण या ठिकाणी किती येणार आहे दहा सी एम ओके हे दहा सी एम तर ही दहा सी एम म्हणजे चौरसाचा व्यास या ठिकाणी किती झाला डी चौरसाचा व्यास किती आणणार या ठिकाणी वीस सेंटीमीटर म्हणजे चौरसाची एक बाजू ओके ही बाजू हे अंतर सेम आहे ही जेवढं अंतर आहे बघा तेवढंच ही अंतर आहे या ठिकाणी ही एक बाजू किती झाली वीस झाली ही किती होणार वीस आहे चौरसाचे चारही बाजू सारखे असतात हे वीस ही वीस ही म्हणजेच किती वीस चोक ऐंशी म्हणजे ऑप्शन नंबर एक आपल्या या ठिकाणी आन्सर येईल ऐंशी सेंटीमीटर त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन चौथा प्रश्न बघा एका ट्रॅक्टरच्या चाकाचा चा व्यास एक पॉईंट चार मीटर आहे तर चार पॉईंट चार किलोमीटर अंतर पार करण्यासाठी चाकाचे किती फेरे होतील ओके आपण एक या ठिकाणी चाक काढलेला आहे आणि त्याचा व्यास समजा असा एक त्याचा व्यास असेल अशा प्रकारे वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून गेला पाहिजे तो त्यावेळेस त्याचा था, व्यास तयार होतो अशा प्रकारे एक व्यास आहे त्याचा त्याच्यानंतर बघा हा व्यास एक पॉईंट चार मीटरचा आहे या ठिकाणी तर चार पॉईंट चार किलोमीटर अंतर पार करण्यासाठी चाकाचे किती फेरे आता व्यास एक पॉईंट चार आहे म्हणजे त्रिज्या किती या ठिकाणी बघा जी त्रिज्याची व्हॅल्यू आहे ओके एक मिनिट बघा जी त्रिज्या आहे आपली त्रिज्या आर बरोबर किती आहे या ठिकाणी झिरो पॉईंट सेवन मीटर कारण व्यासाच्या अर्धी या ठिकाणी काय असते त्रिज्या असते आता बघा या ठिकाणी बघा एक आपल्या चाकाची किती फेरी होतील काढते काढायचं एक फेरा लक्षात घ्या बेसिक एक फेरा एक फेरा बरोबर जो वरि वर्तुळ असतो तो काय असतो वर्तुळाचा एक फेराबरोबर परीक तर परीघाचं जेवढं माप असतं तेवढा एक फेरा असतो या ठिकाणी येस आता परीक परीगाचं सूत्र माहिती आहे आपल्याला टू पाय आर ओके टू पाय आर आता टू पाय आरची व्हॅल्यू काढू आपण या ठिकाणी दोन गुणिले हे बावीस गुणिले अपॉन सेवन पायची व्हॅल्यू ज्यावेळेस दिलेली नसेल तेव्हाच बावीस सप्तमांश घ्यायची गुणिले आर आर बरोबर झिरो बर पॉईंट सेवन हे सात एक सात हे झिरो पॉईंट वन ओके okay. म्हणजेच काय होईल बावीस दोन्ही चव्वेचाळीस गुणिले झिरो पॉईंट वन म्हणजेच किती हे फोर पॉईंट फोर मीटर आपल्याला मीटरमध्ये दिलेलं आहे ओके okay? म्हणजे ही कशाची व्हॅल्यू झाली या ठिकाणी आपली व्हॅल्यू झाली ही ही परीगाची व्हॅल्यू झाली वर्तुळाचा परीग बरोबर या ठिकाणी चार पॉईंट चार मीटर आता चार पॉईंट चार किलोमीटर अंतर कापण्यासाठी म्हणते बघा अंतर या ठिकाणी किती चार पॉईंट चार किलोमीटर आता चार पॉईंट चार किलोमीटर म्हणजेच किती बघा चार पॉईंट चार किलोमीटर बरोबर या ठिकाणी बघा चार किलोमीटर म्हणजे चार हजार वरचं म्हणजे चार हजार चारशे मीटर चार हजार चारशे मीटर आता चार हजार चारशे बघा हे चार हजार चारशे भागिले आपण जर फोर पॉईंट फोर केलं तर किती येईल बघा आता आपल्याला या ठिकाणी पॉईंट कटवायचा आहे या ठिकाणी एक शून्य जर वाढवलं तर पुढे कसं येईल बघा या ठिकाणी हे चार हजार चारशे वर एक शून्य द्या आणि खालचा पॉईंट पुढे घ्या म्हणजे चव्वेचाळीस चव्वेचाळीस एक चव्वेचाळीस एक, चार एक म्हणजे तीन शून्य ओके म्हणजेच या ठिकाणी एक हजार किती फेरे एक हजार ऑप्शन नंबर दोन हे आपल्या या ठिकाणी आन्सर येईल ऑप्शन नंबर दोन ओके त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा सोबतच्या आकृतीत आयत ए बी सी डी दिला आहे त्याची लांबी बारा सेंटीमीटर बघा लांबी किती या ठिकाणी हे बारा सेंटीमीटर वरुंदी पाच से या ठिकाणी रुंदी पाच सेंटीमीटर आहे तो कर्णाच्या बाजूवरून कापल्यास तयार होणाऱ्या दोन त्रिकोणांची एकूण परिमिती किती आता बघा इथून कापल्यास ओके इथून जर ते कापलं अशा प्रकारे इथून जर कापलं तर त्यानंतर दोन त्रिकोटची परिमिती आपल्याला काढायची आता क हा कर्ण आहे कर्णची व्हॅल्यू काढू शकतो आपण हे बा हे पाच आहे बारा म्हणजे इथे शंभर टक्के इथलं माप किती येणार आहे तेरा कारण पायथावरच आपलं त्रिकोटच आहे कारण पाचचा वर्ग पंचवीस दोघांची बेरीज पंचवीस होते म्हणजे पाच बारा तेरा कर्ण झाला तेरा ओके आता आ, हे त्रिकोण कापलेत ओके कर्णाच्या बाजूने कापल्यानंतर त्या होणाऱ्या दोन त्रिकोणांची एकूण परिमिती काढायची आहे आता एक त्रिकोण फर्स्ट त्रिकोण कितीचा होणार लक्षात घ्या फर्स्ट त्रिकोण हा या ठिकाणी बघा परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज करा पाच आहे हे बारा आहे आणि हे तेरा आहे ओके म्हणजेच किती होईल या ठिकाणी तेरा बारा पंचवीस पाच तीस किती हे तीस सेंटीमीटर ही हा हा पहिला त्रिकोण झाला आता दुसरा त्रिकोण पण तसाच घ्यावा लागला आपल्याला हा दुसरा त्रिकोण इथं कापलं आहे त्याच्यामुळे आपल्याला हे करणं डबल या ठिकाणी कॅल्क्युलेट करावाच लागतो म्हणजे जसं वर आहे तसंच येणार खाली पाच बारा तेरा यस पाच बारा तेरा यांची बेरीज किती या ठिकाणी तीस सेंटीमीटर दोन त्रिकोणाची वेगवेगळी परिमिती झाली आता एकत्रित केली तर किती या ठिकाणी साठ सेंटीमीटर ओके म्हणजेच या ठिकाणी एकूण परिमिती किती येईल साठ सेंटीमीटर ऑप्शन नंबर तीन हे आपलं या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पुढीलपैकी असत्य विधान कोणते आपल्याला सांगायचं बघा आयताची लांबी व रुंदी दुप्पट केल्यास परिमिती दुप्पट होते होते काम का कारण बघा आयताचं सूत्र काय बघा आयताची परिमिती त्याचं सूत्र काय आयताच्या परिमितीचं सूत्र आयताची परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी ओके एल एल बी घ्या किंवा एल एच घ्या लांबी अधिक रुंदी ओके म्हणजेच लक्षात घ्या की लांबी आणि रुंदी दुप्पट केली की परिमिती या ठिकाणी दुप्पट होणार आहे हे आ, या ठिकाणी हे शंभर टक्के बरोबर आहे ओके त्याच्यानंतर समक्षेत्र असणाऱ्या आयतांची परिमिती समान असते बघा क्षेत्र समान आहे म्हणजे परिमिती समान असते असं नाही बाजू कमी जास्त असलं की त्या ठिकाणी परिमिती बदलते ओके म्हणजे हे विधान कसं आहे चुकीचं आहे संभुज त्रिकोणाची बाजू दुप्पट केल्यास परिमिती दुप्पट होते हे विधान एकदम बरोबर आहे कारण बाजू जर दुप्पट केली तर परिमिती दुप्पट होते ओके आता म्हणजे हा संभुज या ठिकाणी त्रिकोण आहे समजा ओके हा संभोज त्रिकोण आता या ठिकाणी संभुज त्रिकोण म्हणजे काय त्याच्या तिन्ही बाजूसारख्या आहे ओके आता समजा बाजू जर पाच असेल ओके हे पण पाच येणार हे पण पाच येणार हे पण पाच म्हणजे याची परिमिती किती येणार या ठिकाणी पंधरा बाजू जर दुप्पट केली समजा या ठिकाणी बाजू जर दुप्पट केली या ठिकाणी बाजू पाच ऐवजी या ठिकाणी दहा हजार या ठिकाणी घेतले तर किती होईल बघा हे पण दहा होईल हे पण दहा होईल हे पण दहा म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज किती होईल तीस होईल म्हणजेच का पाचची दहा बाजू झाली की या ठिकाणी परिमिती देखील पंधराची तीस दुप्पट होते म्हणजे हे विधान म्हणून बरोबर आहे वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास परीक दुप्पट होतो बरोबर आहे कारण परीक परीग परीघाचं सूत्र काय आपण लक्षात घ्या परीघ बरोबर या ठिकाणी टू पाय आर ओके त्रिज्या दुप्पट केली ही त्रिज्या दुप्पट केली की या ठिकाणी परीघ पण कसा होणार आहे दुप्पट होणार आहे इथं स्क्वेअर वगैरे कुठं आलं असतं की स्क्वेअर अस इकडी एका बाजूला स्क्वेअर असले की म्हणजे ते दुप्पटचं तिकडे काय होतं चौपट होतं म्हणजे तसा काय प्रकार नाही इथं त्याच्यामुळं हे पण विधान बरोबर आहे ऑप्शन नंबर दोन हे या ठिकाणी असत्य आहे ओके ऑप्शन नंबर दोन हे आपल्या या ठिकाणी आन्सर आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा प्रत्येक या ठिकाणी प्रत्येक चार सेंटीमीटर बाजू असलेले चार चौरस एकमेकांना जोडून मोठा एकच चौरस तयार केला तर त्या नवीन चौरसाची परिमिती किती आता बघा आपल्याला चार चौरस दिली आहेत मित्रांनो यस या ठिकाणी चार चौरस दिलेले आहेत एक मिनिट हा एक चौरस घ्या छोटा करू आपण हा एक चौरस ओके त्यानंतर बघा हा दुसरा चौरस लगेच हे चार चौरस जर एकमेकाला जोडले तर बघा दोन झाली लक्षात घ्या हे दोन चौरस झाले आता एक तिसरा चौरस आता एकमेकाला जोडण्यासाठी आपला एकमेकाला जोडून एक मोठा चौरस तयार करायचा म्हणजे आपल्याला ही चौरस कुठे घ्यावं लागेल बघा हा चौरस हा जो चौरस आहे तो हा चौरस आपल्याला इथं खाली घ्यावा लागेल असा इथं ओके तीन झाला आणि चौथा चौरस घेऊ आपण इथं ओके okay. हा चौथा चौरस आता याच्यातली कॉन्सेप्ट लक्षात घ्या बघा या ठिकाणी प्रत्येक आता एक सिपरेट एक छोटा चौरस बाजूला घेऊ आपण अगोदर याचा एक बघा हा चौरस आहे ओके या चौरसाची बघा प्रत्येक बाजू चार आहे मित्रांनो प्रत्येक बाजू किती ही चार असं आहे तर ही ए, ए, चार आहे ही पण चार आहे आणि ही पण चार आहे आता हे चार एक म्हणजे असा एक चौरस असणारे एकूण चार चौरस ओके हे वन ओके हे टू हे थ्री आणि फोर हे चार चौरस आहेत मो जोडून असाच एक प्रकारचा मोठा चौरस या ठिकाणी झालेला आहे तर त्या नवीन चौरसाची परिमिती काढायची आहे आता लक्षात घ्या हा चौरस आहे ओके त्याची इतकी जी बाजू आहे बघा एक व्यवस्थित लक्ष द्या ही एवढी जी बाजू आहे एवढीच बाजू ओके okay। ही एवढीच बाजू किती या ठिकाणी बघा एवढीच बाजू या ठिकाणी ही जी एवढी बाजू आहे ती आहे या ठिकाणी चार ओके हा पहिला चौरस हा दुसरा आहे तिसरा आणि चौथा ही जी बाजू आहे या ठिकाणी ही चार या ठिकाणी सी एम आहे ओके ही बाजू किती या ठिकाणी ही पण या ठिकाणी चार सी एम आहे म्हणजे या ठिकाणी टोटल बाजू किती होणारी ही जी टोटल बाजू आहे ती आठ सी एम होणार आहे एवढी ओके ही बाजू किती झाली आठ सी एम झाली मग इकडली पण बाजू किती यायला पाहिजे ही पण या ठिकाणी आठ सी एम होईल ओके आणि चार आठ ही बाजू किती होईल या ठिकाणी ही पण आठ सी एम होईल यस आणि ही बाजू किती होईल या ठिकाणी ही पण बाजू या ठिकाणी आठ सी एम होईल ओके म्हणजेच आठ हे आठ चोक बत्तीस किती होईल परिमिती आपली या ठिकाणी आठ चोक बत्तीस सेंटीमीटर त्या नवीन चौरसाची परिमिती होईल ऑप्शन नंबर तीन इथे थोडं चुकू शकते बरं का म्हणजे त्यासाठी बेसिक आपण बेसिक पद्धतीने केलं की आपलं या ठिकाणी नाही चुकणार त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण सातचं उत्तर आलं तीन एका अर्धवर्तुळाची परिमिती बघा अर्धवर्तुळाची परिमिती एकशे आठ सेंटीमीटर आहे तर अर्धवर्तुळाच्या व्यासावर काढलेल्या चौरसाची परिमिती किती आता अर्धवर्तुळ ओके अर्धवर्तुळ कसा असतो अशा प्रकारे अर्धवर्तुळ झाला म्हणजे वर्तुळाचा अर्धा भाग म्हणजे अर्धवर्तुळ ओके या अर्धवर्तुळाची परिमिती एकशे आठ आहे तर अर्धवर्तुळा वर्तुळाच्या व्यासावर काढलेल्या चौरसाची हा जो व्यास आहे व्यासापासून या ठिकाणी बघा एक चौरस जर तयार केला असाच ओके चौरस म्हणजे चौरस ही बाजूसारखी असणारे ही बाजू ही बाजू सारखी ही बाजू सारखी तर अर्धवर्तुळाच्या व्यासावर काढलेल्या चौरसाची परिमिती आपल्याला काढायची आहे ओके आता अर्धवर्तुळ अर्धवर्तुळ म्हणजे काय अर्धवर्तुळाची परिमिती दिली आहे आपल्याला तर अर्धवर्तुळ बघा हे टू okay? पाय आर ओके पूर्ण वर्तुळाचा हे परीक झाला अर्धवर्तुळाची परिमिती काय टू पाय आर भागिले टू okay? प्लस ओके प्लस आपल्याला काय घ्यावं लागेल हा जो व्यास आहे किंवा इथं आर दिले म्हणून आपण टू आर घेऊ ओके टू पाय आर भागेले टू प्लस टू आर ही म्हणजे अर्धवर्तुळाची परिमिती झाली याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली या ठिकाणी एकशे आठ सेंटीमीटर एकशे आठ सेंटीमीटर आता या ठिकाणी बघा हा टू कॅन्सल हा टू कॅन्सल काय आलं या ठिकाणी हे पाय आर प्लस टू आर इज इक्वल टू किती हे एकशे आठ सेंटीमीटर ओके इथून बघा हे आर हे आर या ठिकाणी कॉमन निघेल म्हणजेच पाय प्लस टू इज इक्वल टू एकशे आठ आपल्याला आरची व्हॅल्यू काढायची आहे कारण आर काढली की आपल्या याच्यातून व्यास काढू शकतो आपण म्हणजेच बघा हे आर पाय म्हणजेच या ठिकाणी काही नाही म्हणजे बावीस सप्तमाशी घेऊ हो आपण प्लस टू प्लस टू बरोबर एकशे आठ आता हे क्रॉस गुणाकार करा इथं काही नाही म्हणजे एक आहे बावीस एक बावीस सात दोन्ही चौदा बावीस आणि चौदा किती येईल बघा बावीस आणि चौदा बत्तीस आणि चार छत्तीस हे छत्तीस ओके भागिले सात छत्तीस ओके छत्तीस भागिले सात बरोबर एकशे आठ आता पुढे कसं येईल बघा हे आपल्याला आर्च व्हॅल्यू काढायची आपण आर बरोबर हे एकशे आठ ओके एकशे आठ गुणिले आता हे उलट होणार या ठिकाणी भागे सात भागेले छत्तीस होणार म्हणजेच काय छत्तीस एक छत्तीस छत्तीस तरी एकशे आठ तीन असतात तर एकवीस म्हणजे आर्ची व्हॅल्यू आली या ठिकाणी एकवीस सेंटीमीटर बघा हे आर आहे या ठिकाणी किती भेटले या ठिकाणी एकवीस सेंटीमीटर ओके हे एकवीस आहे तर इकडला पण भाग किती येणार एकवीस सेंटीमीटर येणार कारण हा व्यास आहे एकवीस आणि एकवीस किती होईल या दोघांची जर बेरीज केली तर आपला व्यास भेटेल एकवीसने एकवीस बेचाळीस सेंटीमीटर ओके हे किती झाले एकवीसने एकवीस बेचाळीस तर आपल्याला पूर्ण ही बाजू म्हणजे एक बाजू बेचाळीस आली ही पण बाजू किती असणार आहे या ठिकाणी बेचाळीस ही पण बाजू किती असणार आहे आपली बेचाळीस आणि ही पण बाजू किती असणारी आपली बेचाळीस सेंटीमीटर असणार आहे म्हणजेच आपल्याला बेचाळीस गुन्हेले चार जर केलं या ठिकाणी चार दोन्ही आठ चार इचौक सोळा एकशे अडुसष्ट सेंटीमीटर ही झाली वर्तुळाची परिमिती ऑप्शन नंबर एक या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात बघा सोबतच्या आकृतीत दिलेले माहितीवरून आकृतीची परिमिती काढा कोन एक्स व कोन डब्ल्यू हे काटकोण आहेत ओके आता या आकृती दिलेली आहे आपल्याला हा एक कोण आहे हा जो काटकोण दिलेला आहे आणि हा एक कोण हे दोन कोण या ठिकाणी काटकोण दिलेत म्हणजे काटकोण काटकोण दिल्यामुळे आपण या ठिकाणी पायथागोरसचा गोरसचा परिमे पायता सिद्धांत या ठिकाणी यूज करू शकतो बघा या ठिकाणी आता तोंडीस काढू आपण या ठिकाणी हे त्रिकोण एक्स टी वाय ओके okay, यामध्ये ही बाजू पंधरा आहे ही बाजू आठ आहे तर वायटी हा झाला वाय टी काय झाला कर्ण झाला मग काय येईल बघा वाय टी वाय टीचा टी वर्ग बरोबर हा पंधराचा वर्ग किती येईल दोनशे पंचवीस प्लस आठचा वर्ग किती चौसष्ट हे किती येईल पाच आणि चार नऊ बावीसन सहा अठ्ठावीस म्हणजे दोनशे एकोणनव्वद म्हणजे दोनशे एकोण कोणाचा वर्ग मुळ या ठिकाणी म्हणजे वाय टीची लांबी किती आली या ठिकाणी दोनशे एकोणवदचं वर्ग मूळ सतरा म्हणजे टोटल लांबी ही ही जी मोठी आहे लांबी ती किती आली या ठिकाणी सतरा युनिट काय दिलेलं नाही आहे आपल्याला आता बघा याच ट्रँगलमध्ये झड हे टी डब्ल्यू झड याच्यामध्ये हा करणं या ठिकाणी ही पाच आहे ही बारा आहे तर शंभर टक्के हे किती येणार या ठिकाणी तेरा येणार कारण त्रिकोट आहे ओके बघा पायतागोरचा त्रिकोट असं म्हणजे तेरा येणार आता ही टोटल बघा ही सतरा जी आहे ही टोटल आहे या ठिकाणी एवढी तेरा झाली तर ही इथली जी लेंथ आहे ओके ही ही लेंथ किती या ठिकाणी ही लेंथ फक्त किती येईल सतरामधून तेरा गेले ही लेंथ येईल या ठिकाणी चार आता आपल्याला परिमिती काढायची आहे परिमिती काढायची म्हणजे हो का सर्व कडा हे एक्स टी ओके हे पंधरा पुन्हा हे हे एवढं पाच पंधरा पाच वीस बघा प्ल प्लस हो का इथपर्यंत हे बारा प्लस आपल्याला हे चार घ्यायचे ओके चा, 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 परिमिती बघा अशी जी फिगर असते त्याची फक्त बाह्य कडा घ्यायच्या म्हणजे कडांची बेरीज आणि हे या सर्वांची जर आपण बेरीज घेतली किती होईल बघा हे आठ आणि पंधरा तेवीस तेवीस आणि पाच अठ्ठावीस आवीश, अठ्ठावीस आणि बारा चाळीस चाळीस आणि चार चव्वेचाळीस म्हणजे ऑप्शन नंबर तीन आपलं या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा स्वाध्यावीस मध्ये एकूण अठरा प्रश्न आहेत आपण हा व्हिडिओ खूप लेंदी होईल म्हणून या ठिकाणी नऊच प्रश्न आज घेतोय राहिलेले नऊ प्रश्न आपण पार्ट टूमध्ये मध्ये घेतोय तोपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्याने चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक आणि शेअर करा म्हणजेच हा व्हिडिओ इतर मित्रापर्यंत तुमच्या पोहोचेल थँक्यू व्हेरी